सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आपला 701 किलोमीटरचा नागपूर मुंबई मुंबई नागपूर हा ऍक्सेस कंट्रोल रस्ता आपण MSRDCच्या माध्यमातून तयार करतोय. त्याच्या नागपूर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे शुभ असते त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण आपण करण्याचं आयोजित केलेलं आहे. या 210 किलोमीटरचा पहिला टप्पा जो आहे हा पूर्ण तयार झाल्यामुळे तो लोकांसाठी अधिक खुला करावा अशा प्रकारचं मुख्यमंत्री मोदी म्हणजे जेवढा रस्ता तयार आहे तो लोकांना वापरात आला पाहिजे आणि मग टप्प्याटप्प्याने पुढचे जसे टप्पे पूर्ण होतील त्याप्रमाणे पुढचे देखील फेज वाईज रस्ते आपण लोकार्पण त्यांचं करू लोकांसाठी त्याचा उपयोग होईल. मला वाटतं आपली डेडलाईन डिसेंबर 2023 आहे. टोटल नागपूर मुंबई आहे कम्प्लीट म्हणजे आता शिर्डीचं झाल्यानंतर पुढे सिन्नर पर्यंत आपण एका टप्प्यामध्ये आणखी मला वाटतं ऑगस्ट पर्यंत आम्ही करू शकतो 15 ऑगस्ट पर्यंत आणि त्यानंतर 23 शेवटचा जो आहे डिसेंबर 23 पर्यंत पूर्ण रस्ता जो आहे मला वाटतं त्याच्या आधीच होईल. परंतु आपण पण डिसेंबर 23 पर्यंत कम्प्लीट रस्ता तयार होईल 701 किलोमीटरचा आणि हा रस्ता जो आहे त्याचं आपण सगळंच पाहिलेलं इंजिनिअरिंग पाहिलेलं आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काही खबरदारी घेतलेली आहे ती आपण पाहिलेली आहे कारण याचं 150 स्पीड लिमिट डिझाईन केलेलं आहे तर तो आपण 120 स्पीडने गाड्या चालवण्याची परवानगी याच्यावर दिलेली आहे जेणेकरून आणि रस्ता सरळ आहे कुठेही वाकडी तिकडी वळणं याच्यामध्ये नाही त्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण अगदी शून्यच असणार आहे. तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स असतील त्याचबरोबर कंपाऊंड वॉल असेल त्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर ITMS पण करतो ना इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यामध्ये ती देखील सिस्टीममुळे पूर्णपणे हा जो रस्ता आहे हा सुरक्षित होईल. QRT क्विक रिस्पॉन्स टीम पण आपली कधी येते इकडे 28 तारखेपासून त्या देखील ती सिस्टीम देखील इकडे सुरू होईल. एकंदरीत या रस्त्यावर हा रस्ता करताना अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केलेला आहे याची मी स्वतः ड्रायव्हिंग केलं त्या दिवशी पण मी आज पण सेलू बाजार तिथे ड्रायव्ह करत आलो म्हणजे 120 स्पीड आपण गाडी चालवतो ते असं वाटतं की 60-70 स्पीड आहे असं एवढी स्मूथ राईड आहे आणि सगळ्यात बाबतीत क्वालिटीवर खूप काळजीपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि पूर्णपणे हा इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली हा पर्यावरण स्नेही आणि पूरक असा महामार्ग आहे. जवळपास 11.5 लाख झाडं त्याच्या रस्त्याच्या संदर्भात मेडिनमध्ये आपण लावतोय जेणेकरून एक ग्रीन बेल्ट असं ग्रीन कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पर्यावरणाचा देखील त्यामध्ये समतोल राखला जाईल. त्याचबरोबर आपण एनर्जी देखील करतोय सोलर एनर्जी 250 मेगावॅट सोलर एनर्जी ही देखील जनरेट या ठिकाणी होईल. शेतकऱ्यांसाठी जवळपास 1000 शेततळी केलेत आणि मी बघितलं वरून आता येताना हवाई पाहणी करत आलो मी अगदी स्टार्टिंग पॉईंटपासून भिवंडी पडग्यापासून ते शेलू बाजारपर्यंत पूर्ण रस्ता पाहिला मी आणि या भागात देखील मोठ्या प्रमाणात शेततळी आपण त्यावेळेस केली त्यात आजही पाणी आहे आणि एकंदरीत 2500 कोटी लिटर 2500 कोटी लिटर पाणी त्याच्यामध्ये त्याचा साठा आहे तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्याचबरोबर वॉटर लेवल वाढली या सगळ्या याच्यामुळे आणि एकंदरीत शेतीसाठी देखील मोठा फायदा या शेततळ्यामुळे झालेला आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला आपली काही आपलं काम हे आहे का ते आहे का आमचं काम नाही असं कुठेही विचार केला नाही जे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला पाहिजे ते आपण केलं. त्याचबरोबर वाईल्ड लाईफसाठी देखील काळजी घेतली जवळपास 76 अंडरपास केले
आणि 8 ओव्हरपास केलेले आहेत, जेणेकरून या भागातले जे वन्यजीव आहेत त्यांना कुठेही असं वाटतं म्हणजे असं तो जंगलातच फील आला पाहिजे. आणि मला तर मी मागे एक ओव्हरपास बघितला, तिथले लोक म्हणाले की काय ते नीलगाई आणि ते आपले सांबर वगैरे तिकडे काहीतरी क्रॉसिंग करतात म्हणजे असं त्यांना असं हालू रस्ता आहे आणि वरती ओव्हरपास आहे आणि ते सगळे झाडं वगैरे लावून हे केल्यामुळे तर आपण तिथे कुठलंच पडू घेत. तर अशा म्हणजे सगळे जेवढे अंडरपास आणि ओव्हरपास आहे या सगळ्याला जंगलाचा फील येईल अशा प्रकारचं एक प्रयत्न आपला आहे. जवळपास ते 325 ते 350 कोटी रुपये त्या वाईल्ड लाईफ साठी म्हणजे या वाईल्ड लाईफ डिस्टर्ब होऊ नये यासाठी ती देखील काळजी यामध्ये घेतलेली आहे. एकंदरीत हा रस्ता जो करताना या सगळ्याच बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेतलेल्या आहेत. पर्यावरण असेल, लोकांची जी काही तिकडची अडचण असेल, सोलर एनर्जी असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण असेल, हे सगळं जे आहे त्यामध्ये एक खऱ्या अर्थाने हा जो फक्त हायवे नाही आहे हा एक समृद्धी त्याचं नाव आहे आणि त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव दिलंय. तर एक प्रकारे लोकांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणणारा हा प्रकल्प आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इकडच्या लोकांना की अनेक लोकांनी जे जमिनीचे पैसे आपण दिले ते काही लोकांनी हॉटेल काढली, दुकानं काढली, काही लोकांनी घरं बांधली, काही लोकांनी गाड्या घेतल्या, त्याच्यात समृद्धी दिलेला आहे. ते एक समाधान आहे की बाबा त्यांना मोबदला देखील आपण चांगला दिला रेडी त्यांच्या पासपोर्ट आणि रेकॉर्ड टाईममध्ये हे लँड एक्विजिशन झालं. ते लोक विचारतात की कसं काय हे शक्य झालं, कारण सुरुवातीला विरोध होता अनेक लोकांचा, परंतु त्यांना जेव्हा कन्व्हिन्स केलं, त्यांना समजावून सांगितलं, त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आपण आणि काय आम्ही करणार आहोत हे सांगितल्यानंतर आणि त्यांना असं वाटत होतं की पैसे मिळतील की नाही. पूर्वीच्या प्रकल्पामध्ये काही प्रमाणामध्ये असे अनुभव आले असतील, परंतु आम्ही RTGSच्या माध्यमातून त्यांना जेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ लागले, काही ठिकाणी तर मी स्वतः आम्ही लोक जाऊन विटनेस म्हणून सिग्नेचर पण मी केले, तर त्यांना जेव्हा विश्वास निर्माण झाला त्यावेळेस रेकॉर्ड टाईममध्ये लँड एक्विजिशन झालं. जवळपास 8,500 हेक्टर थोडी मोठी जमीन यामध्ये आपण एक्वायर केलेली आहे. त्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाचा कुठलाही प्रकल्प त्याची जी काही यशस्वीता असते तो सक्सेस होण्यासाठी लँड ॲक्विजिशन हे सगळ्यात मोठा एक डिफिकल्ट आणि टफ जॉब असतो, पण तो लोकांना कन्व्हिन्स करून आम्ही कुणावरही काही सक्ती न करता कन्सेंटच्या माध्यमातून लोकांनी जमीन दिली आणि हा रस्ता जो आहे आज आपण जे अंतर आहे ते 16 तास 18 तास ते मुंबईपर्यंत JNPT पर्यंत 6 ते 7 तासावर या रस्त्यामुळे लोकांना जाणार, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन कंट्रोल होईल आणि JNPT जे आपली बंदरं आहेत किंवा ड्रायपोर्ट जो आहे जालना वर्धाचा ते जोडले जातील. हे सगळं जे काय आणि त्याचबरोबर आज 15, 16, 18, 20 तास लागतात, हे काही म्हणजे किती शक्यता किती ट्रॅफिक झाली काय झालं त्याच्यामध्ये अडकलं की अडकलं, म्हणून इंडस्ट्री देखील इकडे येत नव्हत्या. त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार औद्योगिकरणाला देखील चालना मिळेल, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री येतील. मी मागच्या वेळेस एकदा मी आपण कुठलं शिव मडका ना तिकडे आम्ही एकदा सुरुवातीला गेलो होतो तर काय कुत्र पण नव्हतं, पण आता त्यांची गेलो तर तिकडे मागच्या वेळेस तर तिथे मल्टीनॅशनल कंपन्यांचं लॉजिस्टिक आले समजले की नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे सगळं होईल आणि लोकांना रोजगार मिळेल, लाखो लोकांना स्वतःचा व्यवसाय करतील. आपण नोड पण करतोय त्याच्यामध्ये देखील लोक येतील आणि स्वतःही रोजगार करतील, त्यांना स्वतःच्या पायावर देखील उभे राहतील आणि त्यांना आपण इन्फ्रास्ट्रक्चर देतो ना, इन्फ्रा डेव्हलप करून आणि येण्याविण्या सगळं ना, त्यामुळे त्यांना जी लँड पुलिंगमध्ये त्यांना जो बेनिफिट आपण देतो त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. इकडे नोडमध्ये कृषी समृद्धी केंद्र होती, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग युनिट होती, लॉजिस्टिक हब होती, कोल्ड स्टोरेज चेन होईल, हॉस्पिटॅलिटी होईल, सगळं म्हणजे तिथल्या परिस्थिती सिच्युएशनप्रमाणे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल. आज आम्ही वरती वरून येताना पाहत होतो इंटरचेंज,
इंटरचेंज आणि त्या म्हणजे एकदम अप्रतिम सगळं काम झालेलं आहे. म्हणजे चित्रपटामध्ये तिचं शूटिंग करावं असं सगळं काम आहे. त्याचा पहिला टप्पा जो होता आपण इकडे सुरू करतोय त्याचं एक समाधान आहे आणि एक मला विशेष आनंद आहे की मी जेव्हा मंत्री भाषा सरकारमध्ये पण होतो आणि तेव्हा मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस जी होते आणि आजही मी मुख्य मंत्री आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब. पण सुरुवात